आज आम्ही करत आहोत रामेन चॅलेंज, हॉट अँड स्पायसी रामेन. तर हे आहे नूडल्स, कोरियन नूडल्स. आणि फर्स्ट टाइम आहे आमचा, आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो. आणि हे स्पायसी नाही आहे, हे आम्ही हॉट चिकन फ्लेवर, म्हणजे असं सगळे ड्राय बोलवते. हे पिंक वालं खूप टेस्टी लागतं. सो आम्ही ट्राय करायला हे आणलं, ते नंतर ट्राय करू तेव्हा तर आम्ही सांगू. बट आज आहे एज अ चॅलेंज. आणि मला स्पायसी बिलकुल नाही आवडत गाईस. त्याच्यामुळे सोनलला सांगितलं की मोठा पॅकेट नको, आपण छोटा पॅकेट पहिले ट्राय करूया. की खरंच नाही होत. सो आम्ही आता हे बनवतो आणि तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं ते पण. आणि मग नंतर चॅलेंज करूया की कोण खात आहे फर्स्ट. पॅन मध्ये बनवते, काय माहिती कस होईल. कट करू आहे, गरम तरी करत आहे. यात नूडल्स आहेत आणि हे दोन सॉसेस आहेत. एक ऑइल आहे, सीझनिंग ऑइल, आणि एक मसाला आहे. तोडायला पाहिजे ना, जाऊ दे ते होत की सोखा तेव्हा हे घालूया. तर इथे रामेन कुक होत आहेत आणि आम्ही चॅलेंज व्हिडिओ करताना तुम्हाला काहीतरी सांगू. इंटरेस्टिंग. तर कंटिन्यू बघत राहा व्लॉग व्हिडिओ. इट्स अ चॅलेंज व्हिडिओ, फायनली अ चॅलेंज व्हिडिओ, स्पायसी नूडल्स चॅलेंज व्हिडिओ. आणि दरवेळेला मी खूप खाते ना, सगळ्यांना माहितीये. आज जाते का नाही बाबा, मला तर खूप भीती वाटते भाई. एवढं तिखट खायची सवय नाहीये. काय सगळ्यांचा आवाज आहे भाई. इंडियन देसी फॅमिली, म्हणजे एवढं तिखट तर आम्ही कधी खात नाही. बट लेट्स सी आज कसं होतं. आज चॅलेंज व्हिडिओ, सो वी हॅव टू डू इट. आय मीन टेस्ट पण चांगली असली पाहिजे, बिकॉज मी खूप ऐकलं आहे रामेन नूडल्स चांगले असतात. सो लेट्स सी. तर गाईस, नूडल्स मधलं वॉटर ड्रेन केलं आहे आणि आता त्यात आपण टाकूया हे सिझलर्स, सिझलिंग ऑइल आणि सिझलर्स. ओके बाबा, एकाच ठिकाणी जास्त खूप जास्तच आहे. हा बघ मसाला, एवढीशी मॅगी आणि मसाला. आता ऑइल, हे ऑइल तर जास्त तिखट असत बाई. वासच बघ मसाल्याचा कसला यायला लागला तो वाटे. ते पण आम्ही सगळं टाकतोय लिटरली आजचे वांद्यात, आजचे आणि उद्याचे. मला भीती वाटते आणि एका ठिकाणी जास्त पण तो ठिकाण तू का. चला आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज करताना भेटू. इथे लाल कमी दिसतंय गाइस, खूप जास्त रेड आहे. पण रिअल मध्ये खूप जास्त रेड आहे आणि इथे का असं ऑरेंज ऑरेंज दिसतंय बघू शकता. ओ माय गॉड, खाली तर बिलकुल पाडू नको मम्मी भाई. कॅमेरा रोल, ऍक्शन. तर गाईज आता आम्ही स्पायसी नूडल्स चॅलेंज स्टार्ट करणार आहोत. आणि चॅलेंज असं आहे की बघूया कोण पहिले पाणी नाही पिय. जो आधी पाणी पिएल तो हारला. आणि जसं की बघू शकता खूप जास्त स्पायसी दिसतोय का. हिला खायची नाही झाली. थांब थांब थांब, कोण संपवते पहिले ते नाही ना. कोण पाणी, मम्मी हळूहळू खाते ना म्हणून.
थांब 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 ओ माय गॉड हे किती मोठं आहे याचं खूप लॉंग लॉंग हे ठीक आहे 3 2 1 स्टार्ट ओ माय गॉड स्पायसी स्पायसी तू जिबला झाली स्पायसी पण टेस्टी पण आहे टेस्टी खूप आहे रिग्रेट होत आहे माय गॉड टेस्टी खूप आहे ट्राय मोठा पॅकेट ऑल्सो ना टेस्टी खूप आहे स्पायसी आहे म्हणजे ज्यांना स्पायसी चालतं ना दे विल लव्ह इट पण खूप जास्त स्पायसी आहे माझी अशी इच्छा आहे आता लेट्स मेक पिंक वाला ऑल्सो ना पण लवकर संपवतो आता ते ओके तुम्ही सुद्धा साऊथ कोरियाच्या फॅन्स आहात का कमेंट करून सांगा ऑल कोरियन के ड्रामास बघतात का तुम्ही पाणी प्यायचं मला आम्ही थिएटर ड्रामास खूप बघतो कोणते कोणते बघतो ते तुम्हाला सांगतो ते तुम्हाला सांगतो आणि घर आहे ए माझं संपलं माझं पण संपलं माझं येत नाही आहे ह्याच्यात काहीच माझे छोटे छोटे हे नाही सोनलने पाणी दिलं हे झालंय माझं सो वॉट नाही प्यायचं पाणी रिसेंटली नाही त्याला टाइम झालाय बर दोन सिरीज तीन सिरीज तुझे चार झाले ऑलमोस्ट आता 4-54 संपायला माझे 3 झालेत फर्स्ट मला सोनल मुळे हा म्हणजे मी स्टार्ट केली बघायला बिकॉज एव्हरीवन वर लाईक यू हॅव टू वॉच सो रिअली लेट्स सी बघूया कसा आहे अँड जसं फर्स्ट सिरीज आम्ही बघितली तसं आम्ही आवाज जसं फर्स्ट सिरीज आम्ही बघितली तसं आम्ही फॅन्स झालो लिटरली आणि मी तर त्या जो कॅरेक्टर होता ना त्या सिरीज मधला फर्स्ट सिरीज होती कुठली मॅरी माय हजबंड आणि त्याचा जो कॅरेक्टर होता ही इज लाईक एवढा हँडसम होता आणि सॉरी कॅरेक्टर म्हणजे अपीलिंग लोकांना खूप छान होता परफेक्ट गाय व्हॉट वी से जेंटलमॅन आणि खूप जास्त केअरिंग पर्सन्स आहेत खूप छान वाटतं आणि सेकंड सिरीज आम्ही बघितली किंग द लँड हा तिने बघितली पण त्याच्यानंतर मी बघितलं टाइम टू फॉल इन लव्ह अँड दॅट किंग द लँड त्यानंतर बघितलं ना ओके मॅरी माय हजबंडच्या नंतर टाइम टू फॉल इन लव्ह बघितलं ते आय थिंक प्राईम व्हिडिओवरती आहे बाकीचे सगळे नेटफ्लिक्स वर आहे माझी जीप जळते किंग द लँड वाला तो पण इतका भारी आहे गाईज सगळ्या 4 मधून ना किंग द लँड इज ऑन टॉप हा माझ्यासाठी पण आणि त्याचा पण जो कॅरेक्टर आहे दिसायला नाही एवढा खास बट खास आहे मला ना आवडला मला फर्स्ट वाला आवडलेला मला सर्वात जास्त हुशी चॅन म्हणजे टाइम टू फॉल इन लव्ह मधला जो होता कॅरेक्टर तो मला सगळ्यात जास्त आवडला बिकॉज त्याची हाईट अँड ऑल माय गॉड
आणि तो खूप जास्त कॅर भाई परफेक्ट बॉयफ्रेंड मटेरियल अँड हसबंड मटेरियल होता. किती केअर करतात तिथे लोक गर्लफ्रेंड. वी डोंट नो की म्हणजे तिकडच्या अॅक्च्युअल मध्ये लोक कसे असतील, बट त्यांचे के ड्रामास खूप छान खूप छान आहे. म्हणजे कॅरेक्टर त्यांच्याकडून ते शिकाय शिकण्यासारखं खूप गोष्टी. आणि जसं रिस्पेक्ट आणि डिसरिस्पेक्ट काय, रिस्पेक्ट काय, कसं रिस्पेक्ट द्यायचं असतं, त्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला भेटतात. आणि कामाच्या बाबतीत पण त्या लोक कसे त्यांचा बिझनेस ग्रो करतात, काय काय आयडियाज त्या लोक इन्व्हेंट करतात नवनवीन, जेणेकरून त्यांचा बिझनेस ग्रो होतो, त्या सगळ्या खूप. आणि ते आयडियाज पण घेण्यासारखे आहेत. सो दॅट तुम्ही सुद्धा नक्की बघा. आणि त्यानंतर आता आम्ही बघतोय क्वीन ऑफ टीयर्स, म्हणजे खूप रडण्याचं आहे, रडण्यासारखंच आहे, पण बट छान आहे. मला दोन्ही कॅरेक्टर आवडले, चांगली आहे. लेट्स सी, अजून आम्ही कंटिन्यू अजून पूर्ण नाही झालं आहे, पण जेवढा पण बघितलं एपिसोड वर आहोत आम्ही. सो आम्हाला हेच शेअर करायचं होतं, शेअर करायचं होतं की आम्ही. सो तुम्ही सुद्धा कोणता के ड्रामा बघितलाय तर कॉमेंट करून सांगा आम्हाला. आणि कुठला बेस्ट आहे जो आम्ही बघितला नाही आहे, वी शुड वॉच इट, ते पण कॉमेंट करून. पहिले आम्हाला पण वाटायचं की क्रिंज आहे, काय बघायचं आहे के ड्रामा. बीटीएस वगैरे नाही बघितलाय, बीटीएस नाही बघितलंय, बट ते सुद्धा टॅलेंटेडच आहे. हो, वी कांट जज एनीवन, बट हे तर के ड्रामा द बेस्ट आहे. आम्हाला आता काही बघायला नसेल, आम्हाला आता काही बघायला नसेल तर आम्ही के ड्रामाच बघतो. येस, सो या दॅट्स इट. आय थिंक वी बोथ वन द चॅलेंज. या वी बोथ द, आता आपण ते पिंक वाला बनवून ट्राय करूया. नाही आता नाही, माझ्या पोटात पूर्ण आग लागली आता यार. मला ट्राय करायचं ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सोनलला आग लागली पोटात, तर एक सोनलसाठी पाणी पिऊ शकते आता. हा ठीक. आय हॅव टू से दिस गाईज, बट जे नूडल्स होते ते स्पायसी होते, बट एवढे टेस्टी होते, म्हणजे मॅगी पण काहीच नाही त्यासोबत. लास्ट वाला एकदा रामेन आपण ट्राय केलेला अँड देन वी फेल्ड इट. तो कप नूडल्स होता ना? नाही, असं स्टिकर्ड स्पायसी वाला. कप नूडल्स तर कधीच सक्सेस नाही होत, बट एकदा आपण ट्राय करू पुन्हा एकदा. नाही, मला कप नूडल्स बिलकुल नाही ट्राय करायचं. आय विल ट्राय फॉर यू गाईज की कसं होत आहे. केदारनाथला गेलेलो तेव्हा कप नूडल्स ट्राय केलेले आणि फेल्ड इट. वर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो नक्की रामेन ट्राय करा. हा, किमची ह्याचं नाव, किमची आहे, किमची वाला, किमची फ्लेवर आहे, किमची फ्लेवर आहे. आणि किमची फ्लेवर म्हणजे चांगला होता. हा, म्हणजे जर आपण कोरियाला गेलो तर आपल्याला आवडेल किमची फ्लेवर. साऊथ कोरियाला गेलो. ओके, सोनलसाठी मी खास हे चॉकोलाश चॉकलेट्स आहेत. यामध्ये डिफरंट फ्लेवर्स आहेत, जसं की आलमंड चॉकलेट, ड्रायफ्रूट चॉकलेट, हेझलनट, कुनाफा चॉकलेट. तर त्यांचा इंस्टाग्राम आयडी मी डिस्क्रिप्शनला देणार आहे. तुम्हाला जर असे चॉकलेट्स बाय करायचे असेल, कोणाला गिफ्ट करायचं असेल, तर डेफिनेटली त्यांचा पेज फॉलो करा आणि त्यांच्याकडून बाय करा. आणि आता मी खाल्लेलं आणि खूप जास्त टेस्टी होते, म्हणजे प्रॉपर असं चॉकलेट आहे. मी कुनाफा बघते, कुनाफा घेतलाय तू? मी कुनाफा ट्राय करते. मी आलमंड ट्राय केला आहे. लेट सी कुनाफा. आय लव्ह ड्रायफ्रूट चॉकलेट. मला पण ड्रायफ्रूट्स चॉकलेट असं तुम्ही सगळे आलमंड चॉकलेट वगैरे असं तुम्ही सगळे चॉकलेट काय. बट आता मला बंद करायला सांगितलंय, बंद करायला सांगितलंय मला बाबा खायला. वाव, आणि यांची डिझाईन पण किती प्रिटी डायरेक्ट काय आहे तुझ्या ह्याच्यात. हा, तुझ्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन आहे, विच इज ग्रेट. फुल्ली लोडेड विथ चॉकलेट. कुनाफा मी फर्स्ट टाइम खाते. व्हॉट इज दिस? वाव, व्हॉट इज दॅट? टेस्टी आहे. शो मी दुसरा घ्या आणि खा. बघा गाईज कशी बहीण आहे. हे बघा, फुल्ली लोडेड विथ ड्रायफ्रुट्स. खूप छान आहे. ड्रायफ्रुट चालतात माहितीये. टेस्टी आहे यार. जिमवाल्यांना ड्रायफ्रुट्स अलाउड आहे आणि डार्क चॉकलेट पण अलाउड आहे, जसं की बॉर्नविल असतो असे डार्क चॉकलेट असतो. सो मी खाऊ शकते. मला डेअरी मिल्क वगैरे नाही. त्यांच्याकडून हे कुनाफा वाले चॉकलेट नक्की घ्या. मी चालते म्हणून. वाव, आता याची फ्लावर डिझाईन आहे, फ्लॉरल डिझाईन. दुसरं बाकी आलमंड. वाव, आलमंड बाकी आहे का? हम्म,
छान आहे, टेस्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे असं नाही वाटत की डार्क चॉकलेट एकदम कडू कडू किंवा टेस्टलेस, प्रॉपर शुगर प्रॉपर आहे सगळं. काही आलमंडच आहे ना तुझं सकाळी असं होतं मी बघला विसरली. ड्रायफ्रुटच आहे का कुठून काढलं? आलमंडच्या पिशवीचा दिसत नाही आलमंड आहे. दाखव त्यांना दिसतंय तुम्हाला आलमंड आलमंड. सो या गाईज, विथ दिस वी एंड अप हियर. तर जर तुम्हाला हा चॅलेंज आवडला असेल तर कमेंट करून सांगा अजून कुठले चॅलेंज करायला हवेत, आणि किंवा ह्याच्यापेक्षा जास्त स्पायसी कुठले असतील रामेन ते पण तुम्ही कमेंट करून सांगू. पण ते झोलोची वगैरे नका सांगू प्लीज, ते आम्हाला माहिती आहे की खूप जास्त डेंजर आहे तर ते आम्ही नाही ट्राय करणार. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, खूप जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज, सी यू इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.